गुड मॉर्निंग नीट वैश्वादी तुम्ही तिघांनी गणित सोडवले सारंगी गणित सोडवलं सांची म्हणजे पाचही जण तुम्ही गणित सोडवले पण ते सोडवायचे कसे हे तुम्ही मी शिकवताना त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आता सोडवायचं कसं की आपल्याला प्रश्न जो दिलेला आहे क्वेश्चन इज गिवन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ ऑफ लाईन सेगमेंट आयडेंटिफाय इन विच फिगर्स रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल क्यूपीआर किरण रे म्हणजे किरण वी हॅव टू आयडेंटिफाय वेअर द रे पीएम इन दीज ऑल थ्री फिगर्स इज अ अँगल बायसेक्टर वेन इट बिकम अँगल बायसेक्टर देन कधी बनणार आहे तो इफ द रेशियो ऑफ टू साइड्स रेशियो ऑफ टू साइड्स इज इक्वल देन पीएम इज अँगल बायसेक्टर दोन्ही बाजूचं गुणोत्तर सारखं आहे असं तुम्ही दाखवलं का तुम्ही ती बाजू काढून ठेवली बाजू विचारली प्रश्नामध्ये विचारलं इज इट अँगल बायसेक्टर ऑर नॉट देन दी प्रॉपर्टी इज क्लिअर इफ द रेशियो इज कॉन्ग्रंट सेम अदर इज इक्वल देन द रे इज अँगल बायसेक्टर अदर इज नॉट म्हणजे मराठीतून कोण दुभाजकाचा गुणधर्म काय सांगतो कोणासमोरील बाजू आणि कोण समाविष्ट करणाऱ्या बाजू यांचं गुणोत्तर सारखं आलं तर तो रेषा किंवा ती किरण काय असतं कोण दुभाजक आता ही दिलेली आकृती मग सोडवायचं कसं होतं तुम्हाला ते बघ इन ट्रायंगल पी क्यू आर उत्तर आपण डायरेक्ट लिहित आहोत इन ट्रायंगल पी क्यू आर वी हॅव आपण ज्याचा सराव केलेला आहे तशा पद्धतीने ही आकृती फिरवून घ्यायची म्हणजे मग ती सोपी जाते हुकत नाही इथून काढला कोण दुभाजक कोणता आहे हा पीएम दिस वन इज पीएम देन क्यू अँड आर हे तुम्ही कुठेही खालीवर आर वरती घेतला काही फरक पडत आले क्यू एम आर क्यू एम आर देन गिवन साईज पी क्यू किती दिलेलं आहे 7 पी आर किती दिलेलं आहे 3 क्यू एम किती दिलेलं आहे 3.5 एम आर किती दिलेलं आहे 0 इन दिस वे यू कॅन रोटेट द फिगर मोबाईलवरती आता तुम्हाला सवय लागली असं बोट लावून तुम्ही फिरवतात फिगर आहे की नाही उलट तिलट करून बघतात तशी आपल्याला आकृतीही फिरवता आली पाहिजे आता ही आकृती आपण फिरवून घेतली मग सीन्स बघूया आपण येतो किंवा नाही सध्या आपल्याला अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी नाही आहे त्याच्या व्यत्यासानुसार बघायचंय या शिरोबिंदूपासून सुरुवात केली तर क्यू पी बाय इकडून पी आर अशी सरळता आली पाहिजे बरोबर आता क्यू एम बाय खाली किती एम आर म्हणजे मी असो किंवा कोणी असो कुठलेही शिक्षक समजावून देत असताना काय सांगतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं प्रश्न काय विचारला आपण प्रश्न वाचतच नाही तुम्ही ती बाजू काढून ठेवली आणि बाजू काढून खाली लिहिलं पीएम इज अँगल बायसेक्टर तो कधी अँगल बायसेक्टर होणार आहे जर गुणोत्तर सारखं आलं तर मग आता हे कारण चारही तुम्हाला इथं संख्या दिलेल्या आहे गुणोत्तर आपण मांडून घेतलं इकडच्या बाजूला इथं क्यूपी किती दिलेलं आहे 7 पी आर 3 इज इक्वल टू क्यू एम किती दिलेलं आहे 3.5 भागिले एम आर किती दिलेलं आहे 0 तर दोन प्रकारे तुम्हाला हे सोडवते एकतर हा भागाकार करा किंवा तिरपा गुणाकार करा दोन्ही प्रकारे तर पहिल्या प्रकारे तुम्हाला सांगतो की तो तिरपा गुणाकार केला देअरफोर म्हणून 7 × 1.5 = 3.5 × 3 7 × 1.5 = 3.5 × 3 गुणून घेतला 15 × 5 = 10 गुणाकार केला 10.5 35 × 10.5 105 डायरेक्ट 10.5 = 10.5 देअरफोर रे पीएम इज द अँगल बायसेक्टर रे पीएम इज द अँगल बायसेक्टर कशाचा ऑफ अँगल कोणता आहे अँगल क्यू पी आर सर
मतलाडी गुडी लावा लागतं ना मतला तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही आले दाखवायला आणि त्या पहिल्यांदा खुली मारली तुमची हवा निघून जाते म्हणून एकदा म्हणजे तुमचं जिरलं पाहिजे हाऊस आपलं कुठं चुकतं हे आपल्याला कळण्यासाठी अगोदर आपलं चुकायला पाहिजे ना है कि नाही भाकरी करता येतात किंवा नाही हे पाहण्यासाठी अगोदर त्या मुलीला मुलाला भाकरी करायला लावा लागतील ना मग त्याला सांगावं लागेल की असं टाकावं लागतं इकडून पाणी लावावं लागतं इकडून उलथावं लागतं इकडून पालथं करावं लागतं इकडून जाळ लावावं लागतो तसं राहतं ते म्हणून तुम्हाला अगोदर तुमच्या हाऊस होण्यासाठी म्हणलं यांचं जिरूस द्या एकदा समजलं आता कसं सोडायचं ते आणि तुम्ही काय सोडत होते ते बघा धडाका सुरू काही लिहायले कुठून घे ते तसं करू नका नीट बघा गुणधर्म समजावून घ्या आणि मग उत्तर लिहून दाखवा असं छापील लिहा लिहिताना व्यवस्थित एक खाली एक लिहा पटकन आता एकदम छापील पुस्तका वहीवरती लिहिताना जसं मी बोर्डवरती लिहितो असं लिहू नका तुम्ही एकाखाली एक लिहा काल मी डाय केल्यामुळं माझी मलाच नवीन वाटायला चला तर व्यवस्थित लिहिता ओके मग घेऊया हे लिहिणं झाल्यानंतर दुसरं गणित चला झालं लिहू पुसू आता काय विचारायचं कोणाला विचारू घेतच काही पण विचारा दुसरं गणित दुसरी आकृती टेन्शन नाही लेने का मेरा सब तेरा अंडर पॅन्ट छोड तस ऑल इज वेल है ना मग ते ब्लूटूथ लावलेलं असत का वादे पिक्चर बघायला लागला वादेने मुन्ना भाई एमबीबीएस बघितला अजून काय काय बघितलं असं काही बघितलं की सांगत जाय मला धमाल तर माझा सर्वात आवडतो कधी धमाल टीवर आला की सगळा धमाल संपेपर्यंत मला फार आवडत ते विचारत होतो धमाल म्हणजे धमाल सगळी मज्जाच म्हणते आर एम क्यू काढताना काढतो आपल्या सोयीची काढायची पी क्यू 10, 7, 6, 8 angle bisector theorem we have studied before this property tells us that the wording is so clear and that wording of angle bisector theorem is as like the bisector of an angle of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of the remaining side trikonacha konacha kon dubhajak ha tya konala samayukt karnara bajuncha pramanat vibhagto ase yacha marathitun bhashantar hai aplyala ya prashnamadhe vicharle ki pm ha कोण दुभाजक आहे किंवा नाही इज पी एम इज रे पी एम किरण इज रे पी एम इज अँगल बायसेक्टर ऑर नॉट देअर फॉर ॲज युजल नेहमी आपण जे म्हणतो त्या पद्धतीने ॲज शोन इन फिगर आकृतीत दाखविल्याप्रमाणे इन ट्रायंगल आर पी क्यू किंवा पी क्यू आर लिहू शकता आर पी क्यू वी हॅव इथून सुरुवात केली आर पासून तर आर पी बाय पी क्यू इज इक्वल टू इकडून सुरुवात केली आर एम बाय एम पी आर पी इज 7 पी क्यू इज 10 दॅट इज इक्वल टू आर एम 6 बाय एम क्यू 8 मग कृपा गुणाकार केला देअर फोर 7 × 8 इज इक्वल टू 6 × 10 therefore 7 × 8 is 56, 6 × 10 is 60 मग आता उत्तर लिहिताना इथं तुम्हाला लिहायचं आहे सिन्स कारण की 56 इज नॉट इक्वल टू 60 56 आणि 60 सारखे आहेत का नाही therefore रे पी एम इज नॉट अँगल बायसेक्टर
एंगल बायसेक्टर थोड़ा हाइट आगा था चलित हिरवे अशाने इत स्क्रीन मध्ये दिसत नाही ना तुम्हाला दिसते पण हे व्हिडिओ बघणार कोरोना दिसलं पाहिजे सगळ्याच बघावं लागतं रे पी एम इज नॉट अ एंगल बायसेक्टर ऑफ एंगल कोणता एंगल आहे आर पी क्यू कळालं द्या व्यवस्थित आता सारखं नसलं काय लागले तुला असे असत सारखं नसलं की दोन रेषा ओढून वरती तिरपी रेषा लिहायची त्याला म्हणतात इज नॉट इक्वल टू हे सारखं नाही असं त्याचं मराठीतून भाषांतर होत आहे सर्वांना हा प्रश्न व्यवस्थित समजला असेल अशी आशा करतो इथं पाच विद्यार्थी बसलेले आहेत ऑफलाईनला कोरोनामुळे 50 फक्त 5 बाकीचे सगळे घरी आहेत हळूहळू ते सगळे येतील जसं आज सारंग आला सोपाऱ्यावरून सायकलवर आला एवढ्या पावसा पाण्यात व्यवस्थित लिहा काही शंका असली तर विचारा चला तर थोड्या हा व्हिडिओ बंद चला तिसऱ्या गणितीची गणिताची आकृती आपल्या सोयीप्रमाणे आपण काढून घेऊया शिवबिंदू आपला म्हणजे त्रिकोणाचा कोण दुभाजकाचा जो शिरोबिंदू तो आपल्या बरोबर डाव्या साईडला येईल अशा पद्धतीने ही आकृती पेश करतो तुम्ही पण कशी पेश करायची अशी काढून घेऊ सगळं भारी असते तुम्हीच भारी लय भारी पी क्यू इकडं आर पी क्यू बरोबर दिलेला आहे 9 पी आर बरोबर दिलेला आहे 10 वरून बघायचं क्यू एम किती दिलेला आहे क्यू एम बरोबर 3.6 आणि एम आर बरोबर तर मग आता यामध्ये आपल्याला प्रश्न असा विचारलेला आहे की पीएम हा कोण दुभाजक आहे किंवा मग जसं आपण उत्तर लिहितो हॅड शोन इंटिजर मराठीतून लिहायचं आकृतीत दाखविल्याप्रमाणे हॅड शोन इंटिजर इन ट्रायंगल पी क्यू आर वी हॅव क्यू पी डिवायडेड बाय पी आर इज इक्वल टू क्यू एम डिवायडेड बाय एम आर मग किमती शोधा देअरफॉर क्यू पी किती आहे 9 डिवाइडेड बाय पी आर 10 इज इक्वल टू क्यू एम किती आहे 3.6 डिवाइडेड बाय एम आर किती दिलेलं आहे 4 करेक्ट आता याचा गुणाकार केला शिल्पा गुणाकार 9 × 4 इज इक्वल टू 3.6 × 10 गुणून घेतलं 9 × 4 = 36 3.6 × 10 = 360 डेसिमल एकानंतर म्हणजे दशांश एकानंतर द्यायचा आहे 360 = 360 दे असो डावी बाजू बरोबर काय आहे उजवी बाजू LHS = RHS आणि म्हणून मग म्हणून याचा अर्थ काय आहे की दोन्ही बाजू सारख्या आल्या म्हणजे देअरफॉर PM इज एंगल बायसेक्टर ऑफ एंगल कोणता एंगल आहे क्यू पी आणि आर म्हणून पीएम हा क्यू पी आरचा कोण दुभाजक आहे आली चूक लक्षात आता कळाल तुम्हाला काय सोडायचं असते म्हणून समजून उमजून एकदम व्यवस्थित सोडवायचं अजून काही शंका काही कुशंका असली तर विचारा
सारंग कळाल गुड सांची शिवानी ओके चला भेटू पुढच्या गणितामध्ये आता